पुलगावरून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजय गोपाल नजीकच्या मलातपूर या गावात गजानन लक्ष्मण डहाके यांच्या घरी 15 क्विंटल कापसाची गंजी लावलेली होती. 10 एकर शेतीत निघालेला हा कापूस होता. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान 20 मीटरच्या खाली शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कापसाच्या गंजीला आग लागली. त्यामध्ये त्यांचा 2 क्विंटल कापूस जळून खाक झाला. कापसाच्या गंजीला आग लागल्याचे कळताच धावपळ सुरू झाली. कापसाची गंजी विझवण्यात नंतर यश आले म्हणून कापसाचे नुकसान थोडक्यात झाले आणि कापूस पूर्ण जळण्यापासून वाचला. यामध्ये त्यांचे 12,000 रुपयांचे नुकसान झाले. महावितरण कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याने केली आहे. यावेळी सरपंच हरिश्चंद्र देवतळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. प्रफुल्ल डहाके, मंगेश चौधरी, मनोज डहाके, अश्विन दर्णे, महेश डहाके यावेळी उपस्थित होते. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव.